एसएस बिल्डर्स एंड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत 2 BHK लक्झरियस रो हाऊस, प्रशस्त जागेत दिमाखदार बांधकाम. बुकिंगसाठी आजच संपर्क करा प्रोजेक्ट बाय ए मेट्रो डेव्हलपर्स आणि आदित्य चव्हाण यांचे एसएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. साईट पत्ता गंगाई लॉन मेन बस स्टॉप बोंद्रेनगर कोल्हापूर. मोबाईल 84 59 84 81. राज्यातील सर्व लघुदाब आणि उच्चदाब धारक इरिगेशन सोसायटीज सिंचन योजना या सर्वांचा दर 1 रुपये 16 पैसे होता. तथापि हा 1 रुपये 16 पैशाचा दर बंद करून MERC दरानं 4.25 रुपयांना आकारणी सुरू झालेली आहे. या आकारणीच्या विरोधामध्ये आम्ही अजितदादा पवार यांना भेटलो 29 सप्टेंबरला. त्याने आश्वासन दिलं की हा दर पूर्ववत 1:16 प्रमाणे केला जाईल आणि 1 रुपये 16 पैशाप्रमाणे पैसे भरा असं त्यांनी जाहीररित्या त्या दिवशी सांगितलं. प्रत्यक्षात 2.5 महिने होऊन गेले तरी अद्यापही या संदर्भात शासन निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे राज्यामधल्या सर्व लघुदाब उच्चदाब उपसा सिंचन योजना आता नोटिसा यायला लागलेल्या आहेत. वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा यायला लागलेल्या आहेत. राज्य सरकारनं हा निर्णय ताबडतोब घ्यावा, येत्या अधिवेशनात तो जाहीर करावा आणि या सर्व उपसा सिंचन योजनांना या थकबाकीतून मुक्त करावं, 1:16 निर्णय जाहीर करावा. याच्यासाठी सोमवारी 20 तारखेला दुपारी 12 वाजता धडक महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित केलेला आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधील सर्व सिंचन योजनांचे किमान 5,000 सभासद या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी आम्हाला खात्री आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.